नमस्कार मित्रांनो, मी स्वरूप पाटील, तुमच्या लाडक्या भावाच्या टेक्निकल मराठी SP चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, आज आपण हा कार्बोरेटर आहे, M80 कार्बोरेटर आहे. M80 कार्बोरेटरमधून आपण माहिती पाहणार आहे आतमध्ये काय असतं, कशा पद्धतीने असतो. आपण खोलून पूर्णपणे असे पार्ट पाहणार आहे, तर आपण सुरुवात करूया, खोलूया. स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे मी स्टारचा. ते 1, 2, 3, 4 स्क्रू आहेत. 4 स्क्रू आपण खोलायचे प्रथम. साईजी वाटते वाटी काढून घ्यायची. बघा, आतमध्ये अशा रीतीने असतं. हा यो हा फ्लोट आहे. हा बघा फ्लोट, अशा पद्धतीने फ्लोट असतो. त्याची एक पिन असते फ्लोटची. हे बघा, ही पिन खूप महत्त्वाची असते. ही पिन जर खराब झाली असेल तर तुमच्या ओव्हरफोलचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ही जेट आहे, हा एक जेट आहे आणि इथे आतमध्ये एक जेट आहे. बघा, दिसतो का तुम्हाला, छोटा आहे. आपण ही जेट पण काढणार आहे, तर आपण आतमधला काढूया छोटा. हा छोटा जेट आहे, त्या पद्धतीने बघा, त्या पद्धतीने असू दे. मोठा पण काढून घ्यायचा माझे. हा बघा मोठा जेट, त्याच्यातून पेट्रोल सप्लाय आपल्याला गिअर आणि फ्युल मिक्सर इथून तेल मोडून घेतलं जातं. गिअर आणि फ्युल मिक्सर पण इकडून सप्लाय केलं जातं. त्यासाठी पण सप्लाय केलं जातं. तर आपण पूर्ण साफ करून घेणार आहे. साफ करण्यासाठी कपडा घ्यायचा, एक ब्रश घ्यायचा, पेट्रोल, पेट्रोल आहे. साफ केलेलं आहे मी व्यवस्थितरित्या. आपण आता वाटी करून त्याच्यामध्ये पेट्रोल साठून राहतं. मोठा जेट करून पेट्रोल टाकूया. याच्यातून होल, याच्यामध्ये जे होल असतं ते होल व्यवस्थितरित्या आहे का बघायचं, त्याच्यामध्ये घाण आहे का बघायची. असेल तर फूक मारायची. व्यवस्थित दिसत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, चांगला आहे. हा जे टाकून लावूया. छोटा जेट, त्याच्यामध्ये पण होल असते. या काय का पाहिजे. एकदम छोटे होल असते, एकदम छोटे. साफ करून घेतलेलं आहे, साईडला ठेवूया. डायरेक्ट लावूया आपण, म्हणजे कुठं जाणार नाही. ठीक आहे, लूप सेगमेंट केलेलं आहे. हा एक फ्लोट,
टू फ्लोट साफ करायचं, त्याला ब्रश लावायचा नाही. फ्लोट पिन व्यवस्थित साफ करायचं, पिन पण व्यवस्थितरित्या साफ करायची. हा एक पॉईंट तर बघा, हा जो आहे हा मिक्सचर स्क्रू आहे, आणि हा जो आहे हा मिक्सचर स्क्रू आहे. मिक्सर जे पूर्ण जे फ्युल आणि एअरचा जे मिक्स केलं जातो तो हा स्क्रू आहे, ॲडलिंगचा स्क्रू. आणि हा जो आहे हा एअरचा स्क्रू आहे, एअर किती प्रमाणात ठेवायची ते, म्हणजे रेशो एअरचा किती प्रमाणात ठेवायचा तो स्क्रू आहे. ओके, तर मित्रांनो ते आपलं फिटिंग झालेलं आहे. आपण आता ह्याला आपण वाटी काढलेली आहे ती लावून घेणार आहे. हा जो टोटल पिन टोटल आहे व्यवस्थितरित्या पहिला बसवून घ्यायचा. याच्यामध्ये ॲक्सिलेटर केबल बसते, हवलामध्ये केबल असते, हवलामध्ये बसते. इकडून अशी घ्यायची, स्प्रिंग बनवून घ्यावी लागते, ती स्प्रिंग टाकायची. म्हणजे हे टोटल आहे, हा हवलामध्ये बसतो. खाचा आहे, खाच या साईडला असते, या साईडला पेट्रोलची आपण पाईप लावतो त्याच्या अपोजिट साईडून खाली टाकायची. एवढ्या बसलं म्हणजे बसलं नाही, पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे, गेलं का आतमध्ये, एवढ्या आतमध्ये गेलं पाहिजे. नंतर कॅप त्याला लावायची, त्याच्या आतमधूनच घेऊ शकतो ॲक्सिलेटरच्या केबलमधून. टोटल दिसतो तुम्हाला, ज्यावेळी ॲक्सिलेटर केबल वडली जाते त्यावेळी तो वरती येतो, ज्यावेळी आपण ॲक्सिलेटर केबल सोडतो त्यावेळी तो खाली जातो. म्हणजे ॲक्सिलेटर केबल वडल्यानंतर
एअर फ्यूल मिक्सचर जास्त जाणार, ॲक्सिलेटर केबल सोडल्यानंतर एअर फ्यूल मिक्सचर कमी होणार, अशा पद्धतीने कार्बोरेटर असतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळी प्रथम नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, कार्बोरेटरची माहिती समजली असेल तुम्हाला, तर काही समज नसेल तर कमेंटमध्ये विचारा, कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा आहे ते. चला, बाय.